मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अनोखं रक्षाबंधन। विधान भवनाच्या परिसरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या दोन्ही नेत्यांनी बांधून घेतली महिला पोलिसांसोबत राखी। मातोश्रीवरती रंगला रक्षाबंधन सोहळा। पालिका रुग्णालयामधील परिचारिकांनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी। कोविड काळातील सहकार्याबद्दल मानले आभार। मनसे प्रमुख राज ठाकरेंचं रक्षाबंधन। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधनाचा सोहळा। नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींचे चिमुकल्यांसह रक्षाबंधन। दरम्यान मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण। तिकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार प्रसाद लाड यांना औक्षण करत बांधली राखी। भविष्यामध्ये चित्रा वाघ यांनी आमदार व्हावं ही इच्छा। प्रसाद लाड यांच्याकडून चित्रा वाघ यांना शुभेच्छांची ओवाळणी। आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांनीही पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले। मुंबईमध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना त्यांच्या भगिनींनी बांधली राखी। रुपाली चाकणकरांकडून भावाचं औक्षण। पारंपरिक पद्धतीने राजकीय नेत्यांचं रक्षाबंधन। पंढरपूरमध्ये शहाजी बापू यांनी गावातील महिला भगिनींसोबत साजरे केले रक्षाबंधन। शहाजी बापू पाटलांच्या घरी राखी बांधण्यासाठी शेकडो महिलांची गर्दी। मंत्री गुलाबराव पाटील यांचं पारंपरिक रक्षाबंधन। बाबांना राखी बांधण्यासाठी पाटलांच्या भगिनी मुंबईमध्ये। अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीतर्फे सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन। पक्ष कार्यालयामध्ये पार पडलेल्या रक्षाबंधन सोहळ्यामध्ये हजारो महिला भगिनींनी आमदार रवी राणा यांना राखी बांधली। रक्षाबंधन दिनाच्या निमित्ताने पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची मंत्री चंद्रकांत पाटलांना अनोखी भेट। भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करत बनवली अनोखी राखी। नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने नारळ फोडाफोडी स्पर्धेमध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सहभाग। मुंबईच्या वरळी चौकामध्ये पार पडला नारळ फोडाफोडीचा कार्यक्रम। भिवंडीमध्ये विद्यार्थिनींनी वाहतूक पोलिसांना राखी बांधून केला रक्षाबंधन सण साजरा। विवेकानंद इंग्लिश हायस्कूलमधील शाळेच्या विद्यार्थिनींचा उपक्रम। यवतमाळमध्ये महिलांनी बनवल्या टाकाऊ वस्तूंपासून राख्या। अवघ्या 3 दिवसांमध्ये 10,000 राख्या तयार करण्यात आल्या तर या राख्यांची तब्बल 2.5 लाख रुपयांना विक्री। रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं नाशिकमध्ये चक्क सुवर्ण मिठाई उपलब्ध। येवल्यामधील मेडतिया बंधूंची 24 कॅरेट सोन्याची मिठाई आकर्षणाचं केंद्र। मिठाईला प्रति किलो 6,000 रुपये मोजावे लागणार। शिंदे समर्थक मंत्र्यांकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। दादरमधील स्मृतीस्थळी भेट देऊन केलं अभिवादन। कांजूरची वादग्रस्त जागा मेट्रो 6 च्या कारशेडसाठी देण्याची एमएमआरडीएची राज्य सरकारकडे मागणी। कांजूरची 40 हेक्टरपैकी 15 हेक्टर जागा मेट्रोच्या कारशेडसाठी हवी। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली नाराजी। हे पद आम्हाला मिळायला हवं होतं, शिवसेनेकडून विचारणा न झाल्याची खंत। जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ। जालन्यामध्ये स्टील कंपन्या, डीलर्स आणि अन्य व्यावसायिकांवरती आयकर खात्याचा छापा। छाप्यामध्ये आयकर खात्याच्या हाती 390 कोटींचं खबाड। जालन्यामधील छाप्यामध्ये आयकरच्या हाती तब्बल 58 कोटींची रोकड। रोख रकमेच्या व्यतिरिक्त 32 किलो सोनं, दागिने, हिरे, मोती आणि इतर रत्नही जप्त। आयकरच्या छाप्यामध्ये सापडलेली रक्कम मोजण्यासाठी 10 ते 12 मशीनचा वापर। रोकड मोजण्यासाठी लागले तब्बल 13 तास। जालन्यामध्ये छापा टाकताना आयकरकडून कमालीची गुप्तता। लग्नाचं वराड असल्याचं भासवत आले आयकर अधिकारी। गाड्यांवरती राहुल वेट्स अंजलीचं स्टिकर्स।
श्रावणामध्ये लग्नाचं वराड बघून लोकही बुचकळ्यात. जालन्यामधील कारवाईसाठी राज्यभरामधून आयकरच्या 250 गाड्या जालन्यामध्ये. नाशिक आणि इतर भागांमधून 400 अधिक अधिकारी कर्मचारी कारवाईमध्ये सहभागी. जालन्यामधील कारवाई प्रकरणामध्ये नावं समोर. एसआरजे स्टील कंपनी, कालिका स्टील कंपनीवरती छापे. विमलराज सिंघवी आणि प्रदीप बोरा यांच्या निवासस्थानी छापे. जीएसटी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आयकर खात्याचे छापे. 390 कोटींच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामध्ये नवी माहिती. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याच्या माहितीनंतर कारवाई. छापामधील मालमत्तेची मोजदाद करताना आयकरचे काही अधिकारी आणि कर्मचारी पडले आजारी. सलग 8 दिवस रात्र सुरू होती कारवाई. जालन्यामध्ये सापडलेल्या 390 कोटींच्या घबाडाचं औरंगाबादमध्ये कनेक्शन उजेडात. जालन्याप्रमाणे औरंगाबादमध्येही 3 ठिकाणी छापे. औरंगाबादचे काही बांधकाम व्यावसायिक आयकरच्या रडारावर. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची नाशिकमध्ये मोठी कारवाई. खाद्यतेलाच्या गोडाऊनवरती छापा टाकत 1,10,11,000 रुपयांचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त. हिंदू मंदिरांचं सरकारीकरण थांबवण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी कोर्टामध्ये जाणार. सुब्रमण्यम स्वामींच्या लढ्याची सुरुवात पंढरपूरमधून. वारकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी स्वामी पंढरपूरला येणार. पुढचे काही तास मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम आणि मुसळधार पावसाचा अंदाज. पावसासह 40-50 किलोमीटर प्रतितास वेगाचं वारे वाहण्याचीही शक्यता. नागपूर जिल्ह्यामधील मौदा तालुक्यामध्ये सांड नदीला पूर. काही ठिकाणी ट्रक चालक करत आहेत पुराच्या पाण्यामधून ट्रक नेण्याचा जीवघेणा धाडस. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नागपूर विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर. 10-11 ऑगस्टच्या परीक्षा आता 16-21 ऑगस्टच्या दरम्यान होणार. पुण्याच्या खडकवासला धरण क्षेत्रामधील 500 धरण ओव्हरफ्लो. धरणामधून सध्या 19,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुसळधार पावसामुळे पुण्याच्या लोहगाव वाघोली मुख्य रस्त्याला तळ्याचं स्वरूप. महानगरपालिकेनं पाण्याचा निचरा न केल्यास साचलेल्या पाण्यामध्ये स्वतंत्र दिन साजरा करण्याचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची हजेरी. नंदुरबारसह परिसरामध्ये 24 तासात 48 मिलीमीटर पावसाची नोंद. चंद्रपूरमधील गोसेखुर्द धरणामधून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. ब्रह्मपुरी तालुक्यातील काही गावांना पुराचा फटका. अकोला जिल्ह्यामधील पूर्णा नदीला पूर. गांधीग्राम इथल्या पुलावरती 3 फूट पाणी. अकोला अकोट मार्ग बंद. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यामधील बघेडा तलाव ओव्हरफ्लो. तलावाचं पाणी गावात घुसल्यानं 40 घरांचं नुकसान. गावातील 190 नागरिकांचं जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये स्थलांतर. भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली. वैनगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल 2 वर्षांनंतर बुडाला. वैनगंगा नदीचं पाणी शहरामध्ये शिरू नये म्हणून गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला. गोंदिया जिल्ह्यामधील किडंगीपर येथे शिवानी नाल्यावरती रस्ता ओलांडताना टाटा सुमो गेले वाहून. गाडीमध्ये असलेल्या 3 व्यक्तींपैकी 2 जण बचावले तर 1 जण पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी आणि निपाणी तालुक्यामधील 8 पूल आणि बंधारे पाण्याखाली. नदी काठावरती तालुका प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज. काँग्रेसच्या वतीनं बीडच्या गेवराई शहरामध्ये स्वातंत्र्याचा गौरव म्हणून तिरंगा पदयात्रेचं आयोजन. काँग्रेसचा इतिहास हा त्यागाचा आणि बलिदानाचा असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी काढली शहरामधून पदयात्रा. अहमदनगर महानगरपालिकेवरती आकर्षक विद्युत रोषणाई. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अहमदनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. बारामती शहरामधल्या खंडोबानगर परिसरामध्ये महिलेला मारहाण.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। वराह पालनावरून वाद झाल्याचं समोर, घटनेचा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शिरूर हवेलीचे माजी आमदार बाबूरावजी पाचरणे यांचं निधन। पाचरणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वी पाचरणे यांची घेतली होती भेट। विमान प्रवासासाठी तिकीट रकमेवरची मर्यादा केंद्र सरकारनं हटवली। 31 ऑगस्ट नंतर विमान कंपन्या आपल्या मर्जीप्रमाणे तिकीट दर आकारू शकणार। सणासुदीच्या दिवसांमध्ये विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता। लंडनमधील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या भवानी देवीला सुवर्णपदक। तलवारबाज भवानी देवी वैयक्तिक सेवर प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावलं। जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं पूर परिस्थिती। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी हल्ला। 3 जवान शहीद। चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।